राज्य के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने कहा है कि उन्होंने वर्धा में वक्तव्य दिया था कि 2.5 वर्ष पहले यदि भाजपा के साथ समझौता किया होता तो जेल जाने की जरूरत ही नहीं पड़ती। देशमुख के इस वक्तव्य पर भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने अपनी प्रतिक्रिया दी है। बोलता तो अनिल देशमुख जी नावर काय प्रस्ताव होता, मी जर तोंड उघडलं तर अनिल देशमुखांना उत्तर देता येणार नाही। विधानसभेच्या निवडणुकीच्या 2 दिवसापहिले काय झालं होतं मी बोललो तर देशमुखाचे पाय त्या ठिकाणी खाली जातील। विधानसभेच्या निवडणुकीच्या 2 दिवसापहिले काय घडलं होतं नागपूरमध्ये हे जर मी बोललो तर ते अडचणीत येतील, आणि त्यामुळं देशमुखांनी किमान ते जमानतीवर आहे, त्यांना आम्ही आदर करतो, देशमुखांचा नेहमीच त्यांचा आदर आम्हाला राहिलेला आहे, पण त्यांनी तरी किमान आता ही फोकनाळबाजी ठोकेबाजी बंद करावी। आम्ही बोललो तर ते अडचणीत।